नमस्कार, टॉप न्यूज मराठीच्या पॉडकास्ट बुलेटिनमध्ये मी रश्मी खिडीकर आपलं स्वागत करते. मी घेऊन आली आताच्या सर्वात महत्त्वाच्या लेटेस्ट न्यूज. 2021 झालेल्या जेईई मुख्य परीक्षेचे पेपर फुटले होते त्या प्रकरणाचा तपास सीबीआय करीत आहे. या प्रकरणाचे धागे दोरे जुळवत सीबीआयने शनिवारी पुण्यासह देशातील 19 शहरांवर छापे टाकले. त्यामध्ये राजधानी दिल्ली, जमशेदपूर, इंदोर, बँगलोर यासह इतरही शहरांवर कारवाई केली. कारवाई दरम्यान या सर्व ठिकाणाहून संगणक व धनादेश हस्तगत करण्यात आले असून अनेक जणांची चौकशी करण्यात येणार आहे. तर संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार विनय दहिया याला गुडगाव हरियाणा येथून अटक करण्यात आली आहे. आसमानी संकटांचा सामना करून पुन्हा नेहमीप्रमाणे उभारत शेतकऱ्यांनी विलंबाने कांदा लागवड केली. कांद्याला चांगला दर मिळेल असा विश्वास त्यांना होता. त्यातून 4 पैसे हाती पडतील असं त्यांना वाटत होतं. मात्र कांद्याचे दर अल्पावधीतच गडगडले आणि उत्पादन खर्चाच्या तुलनेत निम्म्या दराने देखील कांदा विकला गेला नाही. अनेकांनी कांदा शेतात कोळपून टाकला तर काही शेतकऱ्यांना 1000 किलो कांदा विक्रीतून 2 रुपये मिळाले. आता नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी केली जात असल्याचे सांगण्यात आले. मात्र सोलापूरसह बहुतेक जिल्ह्यांमध्ये नाफेडची खरेदी सुरू झालीच नाही. त्यामुळे आता डिसेंबर ते फेब्रुवारी या काळातील शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा उपनिबंधकांच्या माध्यमातून या काळातील माहिती सरकारने मागवली असून पुढील आठवड्यात यावर निर्णय अपेक्षित आहे. सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान मागील सरकार निकष लावून नाकारत होते अशी टीका तत्कालीन ठाकरे सरकारवर करीत आम्ही निकषांत बदल करून भरपाई दिली असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. बंद केलेली जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना पुन्हा सुरू केल्याचे स्पष्ट करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणारे सरकार असून तृणधान्य आणि भरड धान्यांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. जागतिक बाजारपेठेतील अतिरिक्त साखरेच्या साठ्याचा अंदाज 61 लाखाहून 41 टनांवर घसरलाय. परिणामी जागतिक बाजार साखरेचे दर वाढले असून शनिवारी हा दर $581 प्रतिटनावर पोहोचला. परंतु दुसरीकडे देशांतर्गत साखरेचे उत्पादनही घटल्यामुळे निर्यातीची शक्यता कमीच आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर साखरेची गरज आता तब्बल 1762 लाख टनावर पोहोचली आहे. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये 1821 लाख टन साखर निर्मिती होईल असा अंदाज होता. परंतु 1804 लाख टनच साखर निर्मिती होईल असा सुधारित अंदाज आंतरराष्ट्रीय साखर संघाने व्यक्त केलाय. भारतात 345 लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज 334 लाख टनांवर आलाय. हे होतं टॉप न्यूज मराठीचं पॉडकास्ट बुलेटिन. उद्या पुन्हा नव्या बातम्या नव्या घडामोडी घेऊन येते. तोपर्यंत निरोप घेते. नमस्कार.